आणि आता पाहूयात कोरोना अपडेट. बीड मध्ये आज पुन्हा 108 कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेत. यापैकी 5 अहवाल कोरोना बाधित अंबाजोगाई तालुक्यामध्ये आढळून आलेत. परळी तालुक्यामध्ये 9 अहवाल पॉझिटिव्ह. बीड तालुक्यामध्ये तब्बल 40 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आलेत. आष्टी तालुक्यामध्ये 16 अहवाल पॉझिटिव्ह. गेवराईमध्ये 2, शिरूर तालुक्यामध्ये 4, केज तालुक्यामध्ये 16 अहवाल 99 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. माजलगावमध्ये देखील 9 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर धारूर तालुक्यामध्ये 3 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह. वडवणी तालुक्यामध्ये 4 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आज तब्बल बीड जिल्ह्यामध्ये एकूण 108 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर आतापर्यंत एकूण बीड जिल्ह्यात 68 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू देखील झालाय. तर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 2679 वरती जाऊन पोहोचलाय. मराठा वादळ न्यूज मीडिया ब्युरो रिपोर्ट.